गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोल्हापूरसह राज्यात कडाक्याची थंडी पडली असून तापमानाचा पारा घसरल्यानं कोल्हापूरवासियांवर सकाळ संध्याकाळ अक्षरशः कुडकुडण्याची वेळ आली आहे बाहेर तर थंडीच वाजते पण घर बंद करून सुद्धा थंडी वाजू लागल्यानं नागरिक त्रस्त झालेत विशेषतः ज्येष्ठांची अवस्था अधिकच बिकट बनली आहे थंडीचा महिना सुरू झाल्यानंतर थंडी हळूहळू वाढत जाईल असा अंदाज होता मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात थंडी म्हणावी तशी पडली नाही आता जानेवारीपासून हळूहळू उन्हाचा कडाका वाढणार असं वाटत असतानाच मागच्या चार दिवसांपासून थंडी पुन्हा वाढू लागल्यानं नागरिक त्रस्त झालेत भारताच्या उत्तरेत म्हणजे काश्मीर लडाख हरियाणा पंजाब उत्तराखंड हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश तसंच राजस्थानात पश्चिमी चक्रवात झाल्यामुळे थंडी अधिकच वाढली आहे कोल्हापुरात मागच्या दोन दिवसांपासून किमान तापमानात घसरण झाल्यानं सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड थंडी पडते त्यामुळे सकाळच्या वेळेस फिरायला आणि व्यायाम करायला जाणाऱ्यांची संख्या घटली आहे सकाळी सकाळी तोंडातून गरम वाफा बाहेर पडत असून अक्षरशः कुडकुडण्याची वेळ आली आहे थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम स्वेटर स्कार्फ आणि शाल घेऊन सुद्धा थंडी कमी होत नसल्यानं आता काय करायचं असा प्रश्न पडतोय दरम्यान कोल्हापूरसह राज्यातील जवळपास एकोणीस जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोल्हापूर सातारा आणि मुंबईमध्ये पारा दहा ते पंधरा अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे तर पुणे नगर जिल्ह्यातील काही भागात थंडीची मोठी लाट येण्याची शक्यता आहे दरम्यान थंडीपासून बचाव करण्याची उपाययोजना केली नाही तर पक्षाघात मेंदूतील रक्तस्राव अर्धांगवायू हृदयविकाराचा झटका अशा गंभीर व्याधींना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून स्वतःचा बचाव करावा विशेषतः रक्तदाब हृदयविकार असलेल्यांनी या थंडीत काळजी घ्यावी असं आवाहन वैद्यकीय के तज्ज्ञांनी केलं